वास्तविक जीवनात समीकरणे लागू करणे उदाहरण आज आपण वास्तविक जीवनात समीकरणे वापरण्याच्या संबंधित उदाहरणे म्हणजेच एक्झॅम्पल्स रिलेटेड टू ॲप्लिकेशन्स ऑफ इक्वेशन्स इन रिअल लाईफ पाहू उदाहरण एक आपल्याकडे बाजारातून सामान आणण्यासाठी एकूण शंभर रुपये आहेत समजा तुम्ही डाळ एक रुपयांना विकत घेतली भाजीची किंमत डाळीच्या किंमतीच्या अर्ध्यापेक्षा पंधरा रुपयाने अधिक आहे हे खरेदी केल्यानंतर आपल्याकडे दहा रुपये शिल्लक आहेत आपण डाळ किती रुपयाला खरेदी केली हे सांगू शकता का आपल्याला देण्यात आले आहे की कि डाळीची किंमत एक रुपये आहे भाजीपाल्याची किंमत डाळीच्या किमतीपेक्षा अर्धा ते पंधरा रुपये जास्त आहे म्हणजे एक्स भागिले दोन अधिक पंधरा आहे आणि आमच्याकडे दहा रुपये शिल्लक आहेत आपल्याला माहीत आहे एकूण रुपये बरोबर भाजीपाल्याची किंमत अधिक डाळींची किंमत अधिक उर्वरित रुपये म्हणून आपले समीकरण असेल शंभर बरोबर एक्स अधिक एक्स भागिले दोन अधिक पंधरा अधिक दहा पंधरा अधिक दहा पंचवीस आहे एक्स आणि दोन जोडण्यासाठी आपण काय करू हे असे आपण देखील दाखवू शकतो जेथे पहिल्या पदामध्ये प्रत्येकी एक आणि दुसऱ्या पदामध्ये प्रत्येकी दोन असतो आपण येथे एक आणि दोन यांचा लसावी घेऊ जो दोन असेल जर आपण एक्स भागिले एक ला, दोनने भाग दोनने ला, ला दोन ने भागले व दोन नेच गुणाकार केला तर आपल्याला दोन एक्स भागिले दोन मिळेल आता आपण सहजपणे दोन एक्स भागिले दोन आणि एक्स भागिले दोन जोडू शकतो समान घेतल्यास आपल्याला एक्स मिळेल बरोबर तीन एक्स भागिले दोन मग आपले समीकरण असेल शंभर बरोबर तीन एक्स भागिले दोन अधिक पंचवीस डाळीचे मूल्य शोधण्यासाठी आपल्याला हे समीकरण सोडवणे आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला मूल्य कळेल या समीकरणात आता आपल्याला उजव्या बाजूमध्ये केवळ एक से पद आवश्यक आहे म्हणून आपण उजव्या बाजूपासून डाव्या बाजूकडे जाऊ आणि अधिक पंचवीस घेऊ आणि पंचवीस अधिक हा वजा पंचवीस होईल आपली नवीन डावी बाजू शंभर वजा पंचवीस आपली नवीन उजवी बाजू तीन एक्स भागिले दोन असेल म्हणजे आपले समीकरण असेल पंच्याहत्तर बरोबर तीन एक्स भागिले दोन आता उजव्या बाजूमध्ये तीन एक्स भागिले दोन ऐवजी आपल्याला एक्स आवश्यक आहे दोन आर एच एस मध्ये तीन एक्स भागत होता म्हणून तो एलएचएसमध्ये गुणाकार करेल आपली नवीन डावी बाजू पंचाहत्तर गुणिले दोन असेल आपली नवीन उजवी बाजू तीन एक्स असेल म्हणून आपले समीकरण होईल एक्स चे एकस। मूल्य शोधण्यासाठी डाव्या बाजूला तीन ने भागू कारण उजव्या बाजूला तीन एक्स सह गुणाकार आहे आपली नवीन डावी बाजू एकशे पन्नास भागिले तीन असेल आपली नवीन उजवी बाजू X असेल म्हणजेच आपले समीकरण असेल एकशे पन्नास भागिले तीन बरोबर एक्स म्हणजेच पन्नास बरोबर एक्स कित्येक वेळेला हा चुकीचा समज असतो की संख्या केवळ उजव्या बाजूला आहे आणि चल केवळ डाव्या बाजूला असतो परंतु असे होत नाही कारण जर दोन्ही बाजूंमध्ये परस्पर बदल झाले असले तरीही ते समान असतात जसे पन्नास बरोबर एक्स आणि एक्स बरोबर पन्नास दोन्ही समान आहेत समीकरणाच्या उजव्या बाजूमध्ये चल चे मूल्य पन्नास ठेवून आपण हे उत्तर योग्य आहे की नाही हे तपासू शकता म्हणून अपेक्षित उत्तर पन्नास रुपये म्हणजे कडधान्यांची किंमत पन्नास रुपये असेल या अजून एक उदाहरण समजून घेऊया समजा तुमच्या शाळेतील इयत्ता सातवीतील मुलांची संख्या मुलींच्या संख्येच्या दुपटीपेक्षा सहाने जास्त आहे वर्गातील एकूण मुलांची संख्या तीस असेल तर मुलींची संख्या किती असेल याचे समीकरण काय असेल हे तुम्ही सांगू शकाल का या हा प्रश्न सोडवू वर्गातल्या मुलींची संख्या ए मानली तर मुलांची संख्या मुलींच्या तुलनेत सहाने अधिक असेल मुलांची संख्या बरोबर दोन ए अधिक सहा जसे आपल्याला प्रश्नात दिले आहे एकूण मुलांची संख्या तीस आहे त्यामुळे आपले समीकरण असे होईल दोन ए अधिक सहा बरोबर तीस चला हे सोडवू आणि मुलींची एकूण संख्या शोधू जसे आपण शिकलो हो आहोत की येथे समीकरण सोडवण्यासाठी आपल्याला डावे आणि फक्त ए चे स्थान ठेवावे लागेल म्हणून जर आपण डाव्या बाजूचे सहा उजव्या बाजूस नेले तर आपली नवीन डावी बाजू दोन ए होईल आपली नवीन उजवी बाजू तीस वजा सहा असेल ज्यामुळे आपल्याला दोन ए बरोबर चोवीस मिळतो ए चे मूल्य शोधण्यासाठी आपण उजव्या बाजूमध्ये 24 ला दोन ने भागू आपली नवीन डावी बाजू ए असेल आपली नवीन उजवी बाजू चोवीस भागेले दोन असेल म्हणजे ए बरोबर बारा म्हणून वर्गातील एकूण मुलींची संख्या बारा असेल आज आपण वास्तविक जीवनात समीकरणाच्या वापराशी संबंधित उदाहरणे पाहिली आहेत पुढील व्हिडिओमध्ये आपण त्याच्याशी संबंधित काही गैरसमज समजून घेऊ धन्यवाद